स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सांगली कुपवाडमध्ये युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य व लायन्स नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत लायन्स नेत्र रुग्णालय सांगली व युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्हा प्रशासनाने केलेल्या आव्हानानुसार अमृत अंतर्गत कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि त्यांचे कुटुंबीय आणि नागरिक यांनी शेकडो लोकांनी शिबिराचा लाभ घेतला या नेत्र तपासणीची खास वैशिष्ट्ये तज्ज्ञ डॉक्टर्समार्फत रुग्णांची नेत्र तपासणी मोफत करण्यात आली होती तसेच मोतीबिंदूंसाठी नेत्रभिंगारोपण व अत्याधुनिक फेको मशीनद्वारे उत्तम नेत्र शस्त्रक्रिया काचबिंदू लासरू तिरळेपणा लो डोळ्याची प्लास्टिक सर्जरी इतक्यांवर उपचार लेन्सच्या मागे आलेला पापुंद्रा लेसरद्वारे अल्पदरात काढण्याची सुविधा होती कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी शिबिराला भेट दिली व मार्गदर्शन केले दरगा सरपंच बशीर मुजावर यांनी शिबिराला भेट देऊन युवा पत्रकार संघाचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे असे बोलून शुभेच्छा दिल्या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सणमती सर यांनी मार्गदर्शन करताना युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य सांगली व संघातील पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी एक रुग्णांना दृष्टी देण्याचा उपक्रम राबवून हा संघ चांगलं काम करत आहे पुढेही असेच सामाजिक उपक्रम राबवावेत अशा बोलून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्मती गौंडाचे सर तथास्तू ज्येष्ठ नागरिक संघ सामाजिक कार्यकर्ते महावीर खोत कुपवाड शहर राष्ट्रवादी अध्यक्ष संजय तोडकर कालिदास डवरी सर प्रवीण मिरजकर सांगली जिल्हा अध्यक्ष तुकाराम कदम सांगली जिल्हा संपर्क प्रमुख अभिजित निर्मळे मिरज तालुका अध्यक्ष मीनास तांबोळी महिला अध्यक्ष मिरज तालुका उपाध्यक्ष कौतुक नागरेकर शहराध्यक्ष संग्राम मोरे निलेश मगर ज्येष्ठ पत्रकार इरफान भाई बारगीर सुवार्ता तिवडे पूनम रजपूत संजय वळवडे शरद गाडे संजय पाटील अरविंद माने राजू कदम समाजसेवक उदय बेलवलकर दैनिक बंधुचाचे पत्रकार सुभाष पाटील दैनिक महासत्ताचे प्रमोद अथनीकर दैनिक केसरीचे मच्छिंद्र कांबळे न्यूजचे संपादक समाधान धोत्रे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुपवाड शहर अध्यक्ष प्रमोद गौंडाजे मल्लेश चव्हाण व पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते